नमस्कार, सकाळच्या विशेष कार्यक्रमामध्ये मी अक्षय बडवे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. 15 ऑगस्ट म्हणजे काल भारताने स्वतंत्र दिवस साजरा केला. मात्र शेजारच्या देशातील परिस्थिती फार भीषण होती, म्हणजेच अफगाणिस्तानातली परिस्थिती अतिशय भीषण होती. काय झालं, कुठे काय होतं आहे, आपण हे सगळं बघतो आहे. कंदहार आणि नंतर काबूल आणि पूर्ण अफगाणिस्तान, तालिबान्यांनी कूच केली, तालिबान्यांनी अक्षरशः अफगाणिस्तानला गिळलं. आपण सगळ्यांनीच बघितलं, तिथले राष्ट्राध्यक्ष देखील त्यांनी देखील पलायन केलं. काय आहे हा तालिबान आणि अफगाणिस्तानचा प्रकार, जाणून घेऊया. आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. अभिजित, तालिबान आणि अफगाणिस्तान हा नेमका वाद काय आहे? अक्षय, जर वाद मुळात जर बघायचा झाला तर हा वाद काही आजचा नाही. आपण मागच्या बऱ्याच दिवसापासून पाहतो आहे की अफगाणिस्तान, तालिबानने या शहरावरती कब्जा केला, तालिबानचे हे सैन्य इथं घुसलं, काबूल, कंधार आणि काल तर राजधानी हे करत त्यांनी राष्ट्रपती भवनातच गदारोळ घातला तालिबान्यांनी. पण हा वाद काही आजचा नाही आहे, म्हणजे आज उठलं किंवा काल उठले, मागच्या आठवड्यात हमला केला, हा असं नाही आहे. याचं जर पाळंमुळं जर शोधायची असेल तर आपल्याला 90-89 या काळात जावं लागेल. कारण 1989 अफगाणमध्ये आपल्याला माहिती आहे की सोव्हियत संघ जो होता त्याचं सैन्य होतं आणि त्यांचं राज्य होतं. अतिशय सुखाची चांगली अशी राजवट तिथे चालू होती. पण झालं काय त्यात की बंडखोर नेते, जे इस्लामिक बंडखोर नेते होते, त्यात मुळात एक मेन नाव घ्यावंच लागेल, ज्याचं म्हणजे कमांडर मुल्ला मोहम्मद. हा तालिबानचा म्होरक्या म्हणजे संस्थापक मानला जातो. तर त्यानं त्याच्या विरोधात आवाज उठवला आणि 1990 दशकात जो संघ होता सोव्हियत संघ, त्यानं अफगाणमधून आपलं सैन्य माघार घ्यायला सुरुवात केली. पण त्याच्या पूर्वी जर बघितलं 1989 आणि 90 उत्तर पाकिस्तानात एक छोटीशी संघटना, अगदी 50 लहान मुलांना घेऊन एक संघटना स्थापन झाली, जी होती तालिबान. तर तालिबान म्हणजे काय? तालिबान हा शब्द काही पाश्तुनी शब्द आहे आणि त्याचा अर्थ होतो विद्यार्थी. म्हणजे या संघटनेची पाळंमुळं बेसिक विद्यार्थ्यांच्या याच्यावरती उभारली गेली. अगदी छोटेसे 50 विद्यार्थी घेऊन या मोहरक्याने, जसं मी सांगितलं, मुल्ला मोहम्मद उमरनी या संघटनेची स्थापना केली. आणि त्या संघटनेचा अजेंडा काय ठेवला तालिबानचा, की आपल्याला राष्ट्र करायचं आहे पण आपले नियम, आपले अटी, आपले कायदे, आपले कानून हे स्वतःचे असावे. मग 94-95 काय झालं, तर ज्यावेळेस हे सैन्य माघारी गेलं, सोव्हियत संघाचं सैन्य माघारी गेलं आणि अफगाणची तत्कालीन सत्ता जी होती, राष्ट्रपती, ते सत्तेवर असताना अफगाणमध्ये गृहकल निर्माण झाला, भ्रष्टाचार बाहेर येऊ लागले, सरकारचे वादविवाद हे चव्हाट्यावर येऊ लागले आणि याचाच फायदा घेत तालिबान अफगाणिस्तानमध्ये आलं. आणि 1998 जर बघितलं तर जवळपास 98% हिस्सा हा तालिबानच्या आधिपत्याखाली होती अफगाणिस्तानचा. तर तत्कालीन राष्ट्रपतींना विवादात अडकत असतानाच अफगाणचे जे मूळ अफगाणी होते त्यांनीसुद्धा तालिबानला सपोर्ट केला, त्यांनी पाठिंबा दिला. आणि पाठिंबा काय म्हणत दिला तर हे सरकार भ्रष्टाचारी आहे, हे सरकार आपल्यावरती काय वेगळे नियम लादते, आणि याच याच्यावरती तालिबान सत्तेवरती आला. आणि जवळपास 3 दशकं ही सत्ता तालिबानने काबीज केली होती. पण 2-3 वर्षानंतर कालांतराने विषय असा झाला की अफगाणचे जे लोक होते त्यांना मुळात त्यांची चूक लक्षात आली. तर ती चूक काय होती, तालिबाननं हळूहळू आपले पाय पसरायला सुरुवात केली, त्यांचे कायदे, त्यांचे कानून, मुलींच्या शाळेपासून मुलींनी काय घालायचं, गाणी कुठली वाजवायची, चित्रपट कुठले पाहायचे, या सगळे जे तालिबानी कायदे आपण ज्याला म्हणू ते लागू केले. आणि अफगाणच्या लोकांना त्यांची चूक कळाली की आपण कुठेतरी चुकलो आहोत. मी या सगळ्यात अमेरिकेत सैन्य कधी आलं तर तुला आठवत असेल अक्षय, 2001 वर्ल्ड ट्रेड सेंटरवरती पाकिस्तानचा जो दहशतवादी होता यामध्ये पाकिस्तानचा रोल खूप महत्त्वाचा आहे. कारण उत्तर पाकिस्तानमध्येच तालिबानची स्थापना झाली आणि जो ओसामा बिन लादेननी वर्ल्ड ट्रेड सेंटरवरती हमला करत अमेरिकेच्या अक्षरशः म्हणजे काळजाला घाव घातला असं आपण म्हणू. आणि त्यानंतर अमेरिका तालिबानात आश्रय घेतला, तालिबान्यांनी त्याला आश्रय दिला, तालिबानमध्ये तो लपला असं म्हटलं जातं. अमेरिकेने एक प्रस्ताव दिला तालिबान्यांना की ओसामा बिन लादेनला आमच्या स्वाधीन करा, पण तालिबान्यांना तो प्रस्ताव फेटाळला, तो आमच्याकडे नाही आहे. आणि पाकिस्ताननी त्यावेळेस स्टँड माहिती आहे की तो आमचा नाही असं केलं. मग अमेरिकेनं काय केलं, थेट घरात घुसून त्याचा खात्मा केला, हे आपल्याला माहिती आहे. आणि त्यानंतर तत्कालीन अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष होते त्यांनी जणू विडाच उचलला की अफगाणमधून तालिबानची जी पाळंमुळं आहेत ते आम्ही नष्ट करू. आणि मग 2001-2003 त्याच काळामध्ये अमेरिकेनं जवळपास आपलं अर्ध्याच्या वर सैन्य तालिबानमध्ये पाठवलं आणि आत्तापर्यंत सैन्य होतं. पण 2 जुलैच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात जो बायडन, जे आत्ताचे राष्ट्राध्यक्ष आहेत, त्यांनी सांगितलं की आत्ताची स्थिती पाहता आम्ही तालिबानमधनं आमचे जे सैन्य आहे ते माघारी घेतोय. आणि त्यानंतरच तालिबान
पुन्हा एकदा 20 वर्षानंतर पुन्हा एकदा अफगाणिस्तानमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला आणि यावेळेस ते एवढे यशस्वी झाले की आत्ताचे जे राष्ट्रपती आहेत अश्रफ घनी त्यांनी स्वतः पलायन केलं, जसं तू सांगितलं पलायन केले, आणि यापुढची स्थिती किती गंभीर असणार आहे हे आपण ठरवूच शकतो. पण याची बाळमूळ आत्ता न जाता 30-40 वर्षापूर्वीचा हा वाद आहे आणि हा सत्तेचाच वाद आहे. अक्षय, नक्कीच, जसं अभिजितने आपल्याला सांगितलं की तालिबान आणि अफगाणिस्तान यांच्यातलं जे युद्ध आहे ते काही नवीन नाही आहे. आपल्याबरोबर विनायक आहे, विनायककडनं आपण समजून घेऊया की तालिबान आणि अफगाणिस्तान यांच्यातलं नेमका अजेंडा, की तालिबानला अफगाणिस्तान का हवं, याचं नेमकं कारण काय? खरं तर मी आता अभिजितनं जे विश्लेषण केलं त्याच्यात पुढे जाऊन मी थोडंसं सांगू इच्छितो. जसं अभिजित म्हणाला की हे सगळं काही आत्ताच घडते अशातलं बघणं, म्हणजे आज जे आपण बघतो ते सगळा तो सगळा टोकाचा प्रकार असला तरी त्या हे सगळ्याची घटनांची पाळमुळं ही दरम्यानच्या 4 दशकांमध्ये घडलेल्या घटनांमध्ये दिसून येतात. म्हणजे आपल्याला जर नीटपणे समजून घ्यायचं असेल तर गेल्या 4 दशकांपूर्वी एकीकडं अफगाणिस्तानमध्ये डाव्या विचारांची राजवट होती आणि आज आपण बघितलं तर एकदम कट्टर उजवी राजवट तिथं सगळं कब्जा करू पाहत आहे. तर हे एवढं सगळं स्थित्यंतर काही एका दिवसातलं किंवा एका महिन्यातलं नाही आहे, तर गेले 4 दशकं जे तिथं सगळा तो खेळ सुरू आहे. आणि यामध्ये फक्त अफगाणिस्तानमधला हा खेळ नसून बाहेरचे जे राष्ट्र आहेत त्यांचासुद्धा हस्तक्षेप यामध्ये कारणीभूत आहे. सुरुवातीला बघायला गेलं तर जिथं कम्युनिस्ट राजवट होती अफगाणिस्तानमध्ये त्याचा पाडाव एक प्रकारे हळूहळू होत गेला आणि तिथं कट्टर इस्लामी राजवटीनं हळूहळू आपला ताबा घ्यायला सुरुवात केली. ह्याला कारणीभूत जसं सोव्हिएत संघाचं सैन्य तिथं आधी होतं, त्यांनी माघार घेतल्यानंतर तिथं मुजाहिद्दीन विचारसरणीचे लोक हळूहळू सत्तेवर येत गेले आणि यांना हळूहळू पाठिंबा पाठबळ अमेरिका देत गेली. तरी ह्या सगळ्या घडामोडीतून एक प्रकारे अफगाणिस्तानचा काय म्हणतात त्याला एक प्रकारे खेळ झाल्यासारखंच झालं आणि आज आपण बघतो की तिथली जनता अक्षरशः होरपळून निघालेली आहे. म्हणजे आज आपण बघतो की तिथला राष्ट्राध्यक्षसुद्धा राष्ट्राध्यक्षाला पलायन करावं लागतं. हे सगळं का घडतंय? तर हे सगळं घडतंय ते त्याला मला एक असं वाटतं, एक कारण आहे ती अफगाणिस्तानच्या जनतेची चुकी आहे असं मला पहिलं असं यामागे कारण वाटतं. याचं एक कारण असं आहे की त्यांनी स्वतःच्या स्वातंत्र्याचा संकोच करून म्हणजे करून घेतला असं मला असं वाटतं. याचं कारण असं आहे की त्यांनी कट्टर उजवी जी विचारसरणी आहे इस्लामी राजवट आहे तिला आपलंसती करत गेलेली आहे. म्हणजे तालिबानच्या आधी तिथं इस्लामी राजवटच होती आणि तिथं आपण बघायला गेलं तर मुजाहिद्दीनची सत्ता होती, त्यांचा पाडाव करून आता तालिबान सत्तेवर आलं होतं. परत तालिबानला माघारी घेण्यासाठी अमेरिकेने तिथं सैन्य पाठवलं होतं. आपल्याला माहिती आहे की वर्ल्ड ट्रेड सेंटरवरचा जो हल्ला झाला त्यानंतर अमेरिकेनं तिथं आपलं सैन्य पाठवलं, साधारण 1,00,000 सैन्य पाठवलं आणि आम्हाला अफगाणिस्तानच्या जनते म्हणजे जनतेच्या मानवतेसाठी सेवा करायची आणि तिथं पुन्हा एकदा लोकशाही प्रस्थापित करायची आहे. अशा उदात्त हेतून अमेरिका तिथं म्हणजे तो मुखवटा एक प्रकारे घेऊन गेलं होतं. परंतु आज आपण बघतोय की आज तिथला खर्च परवडत नाही आहे किंवा शांतता करार अशा पद्धतीनं झाला असं म्हणून अमेरिकेनं आपलं सैन्य मागे घेतलेलं आहे. परंतु हे एक प्रकारे म्हणजे 20 वर्ष जे चाललेलं युद्ध होतं ते म्हणजे आता असं म्हणते असं एक प्रकार आहे की हम तो म्हणजे झोला उठा की बडे आता तुम्हाला काय करायचं ते तुम्ही बघून घ्या. हे एक प्रकारे अशा पद्धतीचं अमेरिकेचं एकूण आपल्याला म्हणावं लागेल. पण यामागे एक कारण असं आहे की तिथल्या अफगाणिस्तानसारखं जे राष्ट्र आहे ते जेव्हा सोव्हिएत युनियन्स आणि अमेरिका यांच्यामधलं शीतयुद्ध होतं त्यावेळी हे यासारखं राष्ट्र जर आपल्या बाजून आलं तर आपली एकूण आंतरराष्ट्रीय राजकारणात आपलं वजन वाढेल. यासाठी जे काही सगळा तो खेळ सुरू होता त्यातनं आज आपल्याला अफगाणिस्तानची ही अवस्था झालेली दिसून येते. दुसऱ्या बाजूला मला असं वाटतं की काल भारताचा स्वातंत्र्य दिन होता, त्या पार्श्वभूमीवर आपण काय शिकू शकतो हे मला इथं या ठिकाणी जास्त महत्त्व वाटतं सांगावंसं वाटतं की जेव्हा अफगाणिस्तानसारखं राष्ट्र कट्टर इस्लामी राजवट आपलंसं करतं तेव्हा ती स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेत असतं हे आपल्याला दिसून येतं. म्हणजे एका बाजूला मुजाहिद्दीनपेक्षाही कट्टर तालिबानी लोक आहेत ज्यांनी सत्तेवर आल्यानंतर त्यांना असं वाटलं की आता तालिबान आले तर आता तरी काहीतरी चांगलं होईल, भ्रष्टाचार कमी होईल, आम्हाला थोड्याफार सोयीसुविधा मिळतील. पण तसं झालं नाही, उलट आणखी स्वातंत्र्याचा संकोचच झाला. त्यामुळे कालच्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला हे सगळं शिकण्यासारखं आहे असं मला वाटतं या ठिकाणी. नक्कीच, जसं विनायकनी सांगितलं की अतिशय कट्टर असे तालिबानी, आपण जेव्हा बघितलं मागील आठवड्यात गुरुवार आणि शुक्रवारमध्ये तालिबान्यांनी कंधार गाठलं होतं आणि अवघ्या 2 दिवसात त्यांनी काबूलवर हमलाबोल केला. नेमकं तालिबान्यांना फंडिंग, अक्षरशः फंडिंग हे मी वापरील शब्द इथे, त्यांचा स्रोत काय, एक अतिशय मोठं सशस्त्र बळ त्यांच्याकडे काय आणि याचं फंडिंग याचा स्रोत नेमकं काय ते आपण जाणून घेऊ मनीषकडनं. मनीष, काय सांगशील तालिबान्यांना पैसे कसे येतात? नक्कीच या गोष्टीचा विचार केला पाहिजे. राजकीय स्थैर्य हे अमेरिका आणि रशियाला ह्या दोघांनाही अफगाणिस्तानमध्ये नकोच आहे, त्यांना फक्त आर्थिक गणितं साधायची आहेत.
अफगाणिस्तानमध्ये असणारी खनिज संपत्ती याच्यावरतीच जास्तीत जास्त अमेरिकेचा आणि रशियाचा डोळा आहे. एका गोष्टीचा विचार केला पाहिजे की 2000 संयुक्त राष्ट्रानं युनायटेड नेशननं 2021 आत्ताच सध्या अहवाल प्रकाशित केला आहे आणि 2011 नुसार $300 अब्ज एवढी त्यांच्याकडे फंडिंग होत होतं आणि आत्ता विचार केला तर $1.5 अब्ज एवढं त्यांच्याकडे धनसंपत्ती आहे. हा येतो कुठून तर त्याचं एक महत्त्वाची गोष्ट आहे ती त्या इराण पाकिस्तान शेजारी असणारं रशिया आणि त्याच्या बाजूला असणारी जे आर्थिक गणितं जे महत्त्वाचे आहेत त्या आर्थिक गणिताला जे कोंडून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे तो अमेरिकेनं आणि रशियानं केला आहे. ज्यावेळेस आपण विनायक सांगत होता की ज्यावेळेस साम्यवाद आणि भांडवलशाही याचा उदय होत होता कारण ह्या उदयासाठी ज्यावेळेस अफगाणिस्तानची भूमी वापरली जात होती त्या अफगाणिस्तानच्या भूमीसाठी एकच आवश्यक गणित होतं ते आर्थिक गणित पाहिजे होतं. ज्यावेळेस आता तालिबान ड्रग्समधून ज्यावेळेस ड्रग्सचा व्यापार केला जातो त्याच्यामधून $300 अब्ज कमी 300 अब्ज ते $460 अब्ज एवढं त्यांना फंडिंग भेटतं की ड्रग्सच्या व्यापारातून ते मिळवतात. दुसरा विचार केला तर खाणकामाचा जास्तीत जास्त खाणकाम तिथं अफगाणिस्तानमध्ये होतं कारण खनिज संपत्ती खूप प्रचंड प्रमाणात आहे. आणि इंग्लंडचा ज्यावेळेस गव्हर्नर जनरल लॉर्ड मेयो होता त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की अफगाणिस्तानची भूमी ही फक्त आणि फक्त खनिज संपत्तीची भूमी आहे आणि ती खनिज संपत्ती ज्याच्या हातामध्ये आहे ती तो सर्वात मोठा देश असणार की आर्थिक संपत्ती विचार केला तर. आत्ता खाणकामाच्या माध्यमातून विचार केला तर $464 अब्ज हा तालिबान तेवढं कमवतो आणि युनायटेड नेशननं सांगितलं आहे की ही पूर्ण जी आर्थिक संपत्ती आहे ही गैरसरकारी चॅरिटेबल फाउंडेशन नेटवर्क म्हणून ती घोषित केलेली आहे युनायटेड नेशननंच केलेली आहे. मग एवढी फंडिंग बी येतो कुठून की ह्याला रशियाचा पाठिंबा आहे का किंवा अमेरिकाच हे सगळं आत्ताच्या घडीला करत आहे का हा पण मोठा विचार करावा लागेल. आणि ज्यावेळेस जनरल अमेरिकेचे कमांडर जनरल आहे ते म्हणतात की जॉन निकोलसन त्यांचं नाव आहे ते म्हणतात की जास्तीत जास्त अमेरिकेची दुरावस्था झाली ती रशियामुळे की झाली की रशियानं ज्यावेळेस आक्रमण केलं रशियाचं ज्यावेळेस पहिल्यांदा पायमुळं खोदण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस अमेरिकेने त्याला विरोध केला पण अमेरिकेला आर्थिक गणितासाठी दिसत होती खनिज संपत्ती आणि त्या खनिज संपत्तीवर डोळा ठेवण्यासाठी अफगाणिस्तानातून रशियाला हाकलून दिलं आणि अफगाणिस्तानमध्ये रशिया अमेरिकेनं प्रवास केला चालू आणि हीच मोठी गणितं आत्ता अमेरिकेला आणि रशियाला आणि त्याचबरोबर जगालासुद्धा भेडसावत आहेत. आता तालिबानची रणनीती काय असणार आहे आर्थिक गणितं कशी साध्य होणार आहेत देशावर त्याचा परिणाम काय होणार आहे आणि महत्त्वाचं त्याला पाठिंबा असणार भारतावर त्याचा नेमका काय परिणाम होणार आहे की आर्थिक गणितं विचार केला तर आर्थिक गणितासाठी भारत हा त्याला पोषक नाही आहे तालिबानला विरोधच करत आला आहे पण तिथं लोकशाही माध्यमातून ते साध्य करण्याचा प्रयत्न होत आहे का अंतरिम सरकार आता नेहमी स्थापन करण्याचा विचार करत आहेत पण अंतरिम सरकार स्थापन करताना त्याची आर्थिक बाजू पण आर्थिक नाणे पण त्याच्या जुळवून घेतल्या पाहिजे आणि ह्याचसाठीच तालिबानची आता जास्तीत जास्त पकड ही खनिज संपत्तीवर ग्रामीण भागात अफगाणिस्तानचा जो ग्रामीण भाग आहे त्याच्यावर जास्तीत जास्त पकड ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. नक्कीच कालपासून आपण जेव्हा बघतो आहे की काबूलचा एअरपोर्ट असेल काबूलच्या विमानतळावर लोकांचे अतोनात हाल झालेत लोक देश सोडायला लोकांनी देश सोडायचा प्रयत्न देखील चालू केलेला आहे. आपल्याबरोबर अनुराधा आहे. अनुराधा काय सांगशील महिला सुरक्षा म्हणजे महिलांच्या सुरक्षेबद्दल एक खूप मोठं आव्हान आत्ताच्या तिथल्या अफगाणिस्तानच्या लोकांमध्ये आहे काय सांगशील महिलांच्या सुरक्षेबद्दल. आता सांगायचंच झालं तर अफगाणिस्तानवर तालिबानने जी सत्ता काबीज केली आहे त्याचा सगळ्यात मोठा फटका आणि सगळ्यात मोठं नुकसान हे महिलांचं होणार आहे कारण महिलांसाठी तिथं तालिबानांचं राज्य म्हणजे नरक यातनांपेक्षा कमी नसणार आहे. यापूर्वी जेव्हा तालिबानची अफगाणिस्तानवर सत्ता होती त्यावेळेलाही तालिबान्यांनी अनेकदा महिलांवर बेछूट अत्याचार केलेले आपण बघितले अनेकदा त्याचे व्हिडिओ प्रसिद्ध झालेले आहेत. काल 15 ऑगस्टच्या दिवशी म्हणजे भारत स्वतंत्र झाला त्याच दिवशी अफगाणिस्तानाची राजधानी काबूलमधून एक महिला आपल्या भारतामध्ये आली दिल्लीमध्ये आली त्यावेळेला एअरपोर्टवर काही लोकांनी तिला विचारलं की तिथली परिस्थिती काय तर अक्षरशः तिचं अश्रू अनावर झालेले आपण सगळ्यांनी पाहिले. तिने सांगितलं की संपूर्ण जगानेच आता अफगाणिस्तानकडे दुर्लक्ष केलेले आहेत तालिबानी आमच्या लोकांना मारतात आहे आमचे लोक मारले जातात आहे आम्हाला तिथे महिलांना तिथे कोणतेही अधिकार आता तिथे मिळणार नाही आहेत. यापूर्वीसुद्धा तशीच तिथे सत्ता होती महिलांवर अत्याचार करणं महिलांना त्रास देणं ही तालिबान्यांची अगदी आधीपासूनची त्यांची मेंटॅलिटी आहे आपण बघितलं. आणि मी एक गोष्ट सांगते मला माहिती जशी मिळाली त्यातून कंधारमध्ये एका दुकानदाराने माहिती दिली आपल्याला की
सुरुवातीला म्हणजे काही वर्षांपूर्वी जेव्हा 20 वर्षांपूर्वी तालिबानचं राज्य होतं अफगाणिस्तानवर, त्यावेळेला महिलांना प्रत्येक वेळी बुरखा घालून बुरखा घालणं, महिलांनी एकट्याने बाहेर न पडणं, इतके कडक कायदे महिलांसाठी लागू केले होते की महिला एकटी साधी बाजारपेठेतसुद्धा जाऊ शकत नव्हती, इतकी कंडिशन सध्याला तिथे महिलांवर होती. आणि आता पुन्हा महिलांवर त्याच भीतीचं सावट घोंगावत आहे आणि म्हणून तिथनं कित्येक तरी महिला पळून गेलेल्या आहेत, वाटतील त्या मार्गाने देशातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. नक्कीच, जसं अनुराधा आपल्याला सांगत होती की महिलांची सुरक्षा हा एक मोठा आव्हान तिथल्या लोकांमध्ये आहे. कालपासून आपण बघतोय की अफगाणिस्तानातली जी परिस्थिती आहे ती अतिशय भीषण होत चाललेली आहे आणि काय होणार आहे, काय त्याचा धोका जो आहे तो इतर देशांना काय आहे. आपण जेव्हा बघितलं की तालिबानांच्या नेत्यांनी असं सांगितलं होतं की आम्ही तिथे शांती राखू, शांतीचे प्रयत्न करू, पण आता ते होणार आहे का? त्याच्याबरोबरच भारताला आता तालिबानांचा काही धोका आहे का किंवा इतर देशांना काय धोका आहे याबद्दल पण आपण एक चर्चा करणार आहोत. आपल्याबरोबर युगंधर आहे. युगंधर, काय सांगशील, भारताला तालिबानांचा आता काय धोका आहे? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की धोका म्हणण्यापेक्षा ह्या सगळ्या गोष्टींचा फार मोठा गंभीर परिणाम हा म्हणजे भारताच्यावरती खरं होऊ शकतो. काही दिवसांपूर्वी भारतानं 4000 नागरिक हे जे आपल्या अफगाणिस्तानामध्ये होते ते पुन्हा आपल्या मायदेशी बोलवलेत आणि भारताची म्हणजे असं म्हटलं जातं की मागच्या दारानं तालिबानांबरोबर ती चर्चा सुरू आहे. दुसरी गोष्ट अशी की जवळपास म्हणजे आत्तापर्यंत तालिबानांनी ही त्यांच्या 34 प्रांतांपैकी 17 राजधान्यांवरती ही तो कब्जा केलेला आहे. त्याच्यानंतर तालिबानच्या म्हणजे अफगाणिस्तानच्या जवळपास असणारी जी राष्ट्र आहे त्याच्यामध्ये इराण असेल, इराक असेल, सिरिया असेल, त्याच्यानंतर संयुक्त अमिराती, दुबई ह्यासारखी जी कुठली म्हणजे शहरं असतील, राज्य असतील, ह्याच्यावरती सुद्धा म्हणजे अजूनपर्यंत तालिबान्यांनी म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरती काही दिवसांपूर्वी एक पत्र प्रसिद्ध केलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की आम्ही कुठल्याही आंतरराष्ट्रीय समूहाला ह्याच्यामध्ये आम्ही इजा ही करणार नाही. आत्ताप त्या मात्र अद्याप त्यापर्यंत त्यांनी कुठलीही भूमिका ही घेतलेली नाही. भारत असो, पाकिस्तान असो किंवा इराक असो, इराण असो, या म्हणजे किंवा भारत पाकिस्तानच्या संबंधांवरती सुद्धाही अजून तालिबानने कुठलीही भूमिकाही स्पष्टपणे घेतलेली नाही. नक्कीच. आणि आता तालिबानवर कब्जा केल्यानंतर, अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर तालिबान आता आपला कुठला नवीन चेहरा दाखवत आहे का? सुधीर, काय वाटतं? कालपासून जर आपण पाहिलं तर तालिबानचे जे प्रमुख चेहरे आहेत ते आपल्याला असं सांगण्याचा प्रयत्न करत आहे की काबूलमध्ये सगळी परिस्थिती शांत आहे. पण तिथले जर आपण परिस्थितीचा आढावा घेतला तर रॉयटर्सनी काल एक व्हिडिओ जाहीर केला आहे तिथून. त्या व्हिडिओमधून असं दिसून येत आहे की त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरू आहे. आत्ताचे आपण जर अपडेट्स पाहिले तर अफगाणिस्तानचं काबूलचं जे एअरपोर्ट आहे ते एअरपोर्टवरती लोक सैरावैरा पळत आहेत, त्या ठिकाणी सुद्धा फायरिंग सुरू आहे. या परिस्थितीवरून आपल्याला अंदाज येतो आहे की अफगाणिस्तान जरी एकीकडे सांगण्याचा प्रयत्न करत असलं की आम्ही आता हिंसा करणार नाही, किंवा काबूलमध्ये त्यांनी एंट्री करताना सुद्धा तेच सांगितलं की आता काबूलच्या नागरिकांना आम्ही त्रास देणार नाही वगैरे वगैरे, किंवा आमचे जे तालिबानचे जे लोक असतील ते कोणाच्याही घरात घुसून कोणावर अत्याचार करणार नाहीत. पण मुळात आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला लागेल की तालिबान ही काही म्हणजे कंट्रोल फोर्स नाही आहे. त्यांच्या प्रमुखांनी जरी त्यांच्या जे लोकं असतील त्यांना आदेश दिला तरी ते ऐकतीलच असं नाही आहे. आणि या सगळ्या प्रकरणात म्हणजे आपल्याला तालिबानचा जो भयावह चेहरा आहे तो जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर अशरफ घनी जे राष्ट्राध्यक्ष होते त्यांनी काल थेट पळ काढलेलं आहे तिथून. त्यांनी आज एक स्टेटमेंट आलेलं आहे त्यांचं, त्या स्टेटमेंटवरून त्यांचं असं म्हणणं आहे की जर मी तिथे थांबलो असतो तर रक्तपात झाला असता किंवा काहीतरी त्यांच्या जीवाला हिंसा झाली असती, त्यामुळे ते तिथून पळून गेले यावरूनच लक्षात येते. त्यानंतर त्यांचे जे खासदार असतील, मंत्री असतील, त्यांनीसुद्धा तिथून पळ काढलेलं आहे. त्यामुळे तालिबानचं किती म्हणजे त्यांची आक्रमकता काय असू शकते हे आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर अमेरिकेची भूमिका याच्यामध्ये खूप महत्त्वाची आहे. अमेरिकेने आपलं सैन्य जसं मागे घेतलं त्याचसोबत अमेरिकेची आताची सध्याची भूमिका देखील तेवढीच महत्त्वाची. अमेरिकेने काल आणि परवामध्ये त्यांचा जो दूतावास असतो त्या ठिकाणचे सगळी कागदपत्र जाळून टाकलेली आहेत. त्यानंतर त्यांच्या दूतावासातील सगळ्या लोकांना ते बाहेर काढून घ्यायचं पूर्ण त्यांचा 100% प्रयत्न सुरू आहे. आणि याच सगळ्या परिस्थितीमधून अमेरिकेची जर आत्ताची भूमिका पाहिली तर असा एक प्रश्न पडतो की जसं अमेरिकेने लादेन तयार केला असं म्हटलं जातं तसाच अमेरिकेचा आता जो शांतता आहे ती म्हणजे तालिबानवर कुठलीही कारवाई न करणं किंवा त्यांच्या विरोधात कुठलेही स्टेटमेंट न करणं किंवा एक प्रकारे त्यांना समर्थनच अमेरिका करते का, त्यामुळे अमेरिकेला परत एकदा एखादा लादेन तयार करून जगाच्या डोक्याला ताप करायचा आहे का, हा एक प्रश्न आपल्याला या ठिकाणी पडतो आहे. नक्कीच, तालिबान यांनी अफगाणिस्तानवर कूच केली, बघता बघता 3.84 कोटी लोकांचं स्वातंत्र्य हिरवून गेलं. तालिबान आपला जुना चेहरा दाखवणार
का शांतीचं प्रतीक म्हणून एक नवीन देश आपल्याला बघायला मिळणार, याचं उत्तर काळच देईल. अशाच विशेष कार्यक्रमांसाठी ही सकाळ बघत रहा, आमचा व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.